ठीक आहे त्याला त्याचा वेळ झाले होते आपण पण आपल्या पहाण्याला सुरुवात करूया पहाणा उत्साह आहे आणि याने आपला पगार वाढवू इच्छित असं काही नाही
راستاكا راجالا أرضان يتوسنا وصل وصل بايلا أري أفلي هذا تلوار تلوت ده ده أفن غوري كاي كاي غابرو هاي صلي أرضا يا
पारदर्शक आलेलं आहे. संजय सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गार्गी देसाई यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अभिषेक अशोक यादव यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वन्स मोर या गाण्यासाठी झालेलं आहे, पण पाहिजे तसा प्रोत्साहन भेटलेला आहे तुमचा. राजेंद्र जाधव यांच्याकडून 100 रुपये दवारी दर्शन आलेले आहेत. श्रीधर कदम यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. त्यांच्या चव्हाण यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. सुनील कदम यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. विश्वास गोलप यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. प्रदीप कदम यांच्याकडून 100 रुपये दबारी दर्शन आलेले आहेत. श्रीधर रामचंद्र कदम यांच्याकडून 100 रुपये आलेले आहेत. दत्ताराम अनंत कदम सेक्रेटरी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आले. कैलास गोलप यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच विजय रामचंद्र पिंपळकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. संतोष कदम यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंगेश गोलप यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच वृषाली विजय पिंपळकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जर का वन स्कोर झाला तर नितीन गोलप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. तर जरा बनुभाई न्यू वाडीकर यांच्याकडे पुन्हा एकदा भन्नाट लावणी सादर करीत आहे. तरी सर्वांचा वन्स मोर बोलल्याबद्दल
ही लावणी मंजूर झाल्याबद्दल नितीन गोलप यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आले आहे. तरी सर्वांनी काय नाव स्वागत आहे. सर्व बक्षीस देणाऱ्यांचं सततचे आभार. हॅलो हॅलो वा 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 काय एवढी सुंदर नाच केला तुमच्या नर्तकीने. तिचं नाव बोर्डावर ठेवून दरवर्षी. आता बघा कायदा करून झाला नाच पण बघून झाला करमणूक पण झाली. आता राजा काय करतो. आता राजा दुसरा काय करणार. आराम करणार. तर आता मी आराम करत आहे. कोणी आला तर मला लगेच सांगायचं. माग म्हणून तर मला लगेच समजतंय. बस हा जास्त बोलशील साहेब झोपले दुखू कशाला म्हणून काशी होईल माझी माहिती आहे. कोण आला तर चल तीन लक्ष दे. दादाजी
त्याच्याकडून चूक झाली याला माफ करा. पाहिजे तर याच्या वतीने मी तुमची माफी मागतो. प्रधानजी मला माफ करा, मी तुमच्या बापासाठी मी माझ्या बापासाठी तुम्ही बोललो. अरे मी सांगतोय ना, हो तू माझा बाप. थोडी जीत नसली. अरे हो तू माझा बाप. गाडवा का नखाद्या वस्तू. आता तुम्ही बोलला ना, हो तुझा बाप. अरे यांच्या जीवावर आपण जगलो, याने दिलेल्या पैशावर आपली मुलं बाळं जगली, आणि यांच्याबद्दल तू असा विचार करतोय. कानाखाली आवाज, याच्या कानाखाली आवाज. आता माझ्याकडे आला असा फिरून जात होतो. नाना ऐकायला आपल्याला का बघा, बघा आपल्याला ऐका. बोलतो एवढ्या मोठ्या राज्याचे प्रधान, हा आणि हे गाडीला तेल लावून का आले? हा गाडवा ते तेल लावतील ना तर रॉकेल लावतील तुला काय सांगतो? काय बोललोय? रॉकेल लावतील. रॉकेल लाव एकदा फेटून दे. पगार पाहिजे वेळेवर. ग्रामाचा काय पाहिजे ना? रोजचा पाणी खात होतो. कामात लागा. आज महाराज दरवाजा नाही का, त्यांना काहीतरी म्हणून आपल्याला सांगायचं आहे. त्याची डोळ्यात तेल घालून पारा करा. प्रधानजी मी काय बोलतो, मी माझ्या डोळ्यात तेल घालतो. याच्या डोळ्यात वाद करून पेटवून पेटवायचं पाऱ्यांना. ठीक आहे चालेल. शिपाई देवडीवर पाऱ्यांना. देवडीवर हवलदार तुम्ही. दरबाराच्या मागच्या दरवाज्यावर. दरबाराच्या मागच्या दरवाज्यावर. ठीक आहे. आणि मी कुठल्या देवडीवर जाऊ? ती वरची टोपीची देवडी. वरची देवडी. मला कुठे जायला सांगितलं? मागच्या दरवाज्यावर. मी कोणत्या पावडीवर जाऊ? गाडवा पावडी नाही देवडी. देवडी देवडी. मागच्या ढाब्यावर कुठे सांगितलं? ढाबा आहे काय? नाही. दरबाराच्या मागचा दरवाजा. दरवाजावर. बरोबर. आपण तो त्यांची वाट बघ. शिपाई
जा राजकुमार विक्रम सिंह यांना घेऊन येणार जा Thank you.
महाराज
तुम्हाला आठवतंय 20 वर्षापूर्वी तुमच्यावरती परकीय शत्रूने आक्रमण केलेलं आणि तुम्ही माझी आणि माझ्या जादूची मदत घेतलेली ते हो अहो ते आम्ही कसं म्हणू शकतो 20 वर्ष अगोदर ती लढाई आम्ही अक्षरशः हरत आलेलो तुम्ही काय जादू केली कोणास पाठवू आणि ती लढाई आम्ही जिंकलो आमच्या एका हाकेला आमच्या एका हाकेला तुम्ही देवासारखे धावून आलात होय महाराज मग तुम्हाला हे देखील आठवत असेल की तुम्ही युद्ध जिंकल्यानंतर अननाचा ओघात मला तुम्ही एक वचन दिलेलं की माझी मुलगी तुमच्या घरची सून होईल म्हणून हो अहो आम्हाला तेवढा एवढा आनंद झालेला की आम्ही तुम्हाला काय घेऊ आणि काय नको हे आमचं आम्हालाही समजत नव्हतं त्या आनंदाच्या स्वरावर आम्ही बोलूनही गेलो की आमचे राजकुमार यांचं लग्न तुमच्या कन्येवर लावून देऊन होय महाराज मग त्या आता वचनाची पूर्तता करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे अहो म्हणजे तुमचे राजकुमार आणि माझी मुलगी रूपमती हे दोघे देखील आता लग्नाच्या वयात आले आहेत एकदा का त्यांचं लग्न लावून दिलं की तुम्ही दिलेल्या वचनातून मुक्त व्हा अरे जादूगर भैरव सिंग कुठे 20 वर्ष अगोदरची गोष्ट तू आता काढतोय म्हणजे मला तुम्हाला नेमकं म्हणायचं तरी काय अरे शेकडो नगराचे शेकडो नगराचे आणि शेकडो शहराचे आम्ही राजे अरे आम्ही कोठे आणि तुम्ही कोठे महाराज तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती आम्हाला जादूगर भैरव सिंग मुला तू ही अपेक्षा ठेवलीच नाही पाहिजे जे झालं ते झालं माग तुला काय पाहिजे ते सर्व काही माग धन दौलत संपत्ती जे काय मागायचं ते सर्व काही माग तुला सर्व काय देतो सुंदर मुंडा हक आणि रूपमधी ते लग्न लावून दे महाराज तसं काही बोलू नका अहो तुला मी काय सांगून आणलंय की तू या होणाऱ्या नगरीची राणी होणार आहेस म्हणून आणि तिने देखील हेच मनात धरलेलं आहे हे बघा जादूगर भैरव सिंग आम्ही तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे तुम्हाला जे काही पाहिजे ते सर्व काही मागा धन दौलत संपत्ती जे काय पाहिजे सर्व काय देतो पण आमचा राजकुमार विक्रम सिंग ह्याच्याशी जो तुमचे लग्न करे स्वप्न बघताय ना ते इथे विसरा आणि हा विषय इथे संपवायचा राजा जयसिंग तुम्ही आम्हाला विकास समजला हो असा तुम्ही शेकडो नगरांचे शेकडो गावांचे राजे पण आम्ही देखील जादूगारांचे जादूगार आहोत सर्व श्रेष्ठ जादूगार आहोत आणि तुम्हाला माहित नाही मी जादूने काय काय करू शकतो ते सांगितले नाही होय राजा जयसिंग एकेकाने तुम्ही मदत केला होता म्हणून नाही तर आम्हाला धमकी देणाऱ्याच आम्ही काय करतो आम्हाला ठीक आहे महाराज आम्ही आता जातो पण एवढं लक्षात ठेवा की जर नाही तुम्ही स्वतःहून माझ्याकडे आलात तर नावाचा जादूगार फिरव नाही ठीक आहे बघा आता माझ्या जादू शक्तीने तुमचा उद्याचा नोंद कसा करतो ते तर वेगा हा जादूगार फिरव आम्हाला हा राजा जयसिंगला धमकी देतो समजतो जादूगर भैरव सिंगला हलक्यात घेऊन चालला 20 वर्ष अगोदर ती लढाई आम्ही अशा हरत आलेलो त्याने काय जादू केला काय माहिती ती लढाई आम्ही जिंकलो ह्या जादूगर भैरव सिंगला हलक्यात घेऊन चालला आम्ही बरोबर आहे तो काही करायच्या अगोदर आपल्याला काही तरी केलं पाहिजे असं कोण आहे तिकडे हवलदार शिपाई महाराजांचा विजय असो आशीर्वाद हवलदार शिपाई तातडीने जावा आणि प्रधानजी आणि राजकुमार विक्रम सिंग यांना दरबार घेऊन जा रे तू प्रधानजीना घेऊन ये मी राजकुमार विक्रम सिंग यांना घेऊन येतो महाराजांचा विजय असो तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रधानजी आणि विक्रम सिंग आलेले आहेत आपल्याला येत्या 15 दिवसामध्ये राजकुमार विक्रम सिंग यांच लग्न लावून दिलं पाहिजे पण एवढ्या लवकर होय महाराज काही कसं हो तो जादूगार भैरवाला तो त्याच्या पुरीत घर घेऊन आलेला आमच्याकडे आम्ही त्याला नकार केला तर तो आम्हाला धमकी देऊन गेलाय की होत्या तर नव्हतं करतो तो काही करायच्या अगोदर आपल्याला कठीण केलं पाहिजे ठीक आहे पण माझी एक इच्छा आहे की मला पूर्ण करण्याची परवानगी द्या इच्छा कोणती इच्छा
आता माझं सगळं शिक्षणही पूर्ण झालंय आणि आता माझं लग्नही होणार. त्यापूर्वी मला जंगलात शिकारीला जायचं आहे आणि शिकार करायची आहे त्याची परवानगी. राजकुमार विक्रम सिंग, तुम्हाला परिस्थिती माहिती आहे. अहो तो जादूगर भेडो आम्हाला धमकी देऊन गेलाय आणि अशा या परिस्थितीत आम्ही तुम्हाला शिकारीला जंगलात कसं पाठवू शकतो? अहो तुम्ही नका काळजी करू, मी आमच्या सोबत हवालदार आणि शिपाई यांना घेऊन जातो. बर ठीक आहे, पण आमची एक अट आहे. तुम्ही जंगलात कोणत्याही दिशेला शिकारीला जावा, पण उत्तर दिशेला शिकारीला जाणे नाही. ठीक आहे, मग आम्हा येण्याची परवानगी द्या, आम्ही शिकारीला जायची तयारी करतो. ठीक आहे, आमच्या राजकुमार विक्रम सिंग असून काळजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. विक्रम सिंग यांची आम्ही काळजी घेऊ. प्रधानजी, मला राजकुमार विक्रम सिंग यासाठी चांगलं स्थळ बघा. कशी चला आम्ही महाराजांचा विजय. हवालदार हा पाहिला काय राजकुमार मुलं शिकायला जाण्यापूर्वी राजकुमार 22-23 वर्ष मुलीचं वय साधारणपणे 20 वर्ष तरी असलं पाहिजे. 20 वर्ष ना अशीच एखादी राजाची राजकारणी असतात. तुझा वय 21 असेल असे एखादी राजकारणी बाबा मी काय म्हणतो प्रधानजी, माझी एक शंका आहे. म्हणजे तुम्हाला 20 वर्षाची राजकुमारी पाहिजे, बरोबर? पण 20 वर्षाची राजकुमारी भेटलीच नाही तर 10 वर्षाच्या 2 चालतील. काय काय शंका म्हणून विचारली हो, परत घरपाट आला काय समजते काय? ती शंका विचारली बघा ना, पण काय तर म्हणे 20 वर्षाची नाही भेटली तर 10-10 वर्षाच्या 2 चालतील. असं असतं काय? मग काय झालं 20 वर्षाची नाही भेटली मग काय झालं? आपण 5-5 वर्षाच्या 4 आणत. बघा तरी वरांच्यापेक्षा 9 जास्त झाले. तुमच्या दोघांना एक ते मुली वगैरे कारण लंबित करा. तुम्ही फक्त राजकुमार बरोबर जा, शिकारीचा योग्यची काळजी घ्या. हो हो बस ठीक आहे, चल चल रे चला. अपमान अपमान हो, अपमान केला त्या राजा जयसिंगाने आपला हुकूमती. बाबा त्या राजा जयसिंगने तुमचा अपमान केला म्हणून तुमच्या वचनाला देखील जागले नाही. होय, तो राजा विसरला की आजपासून 20 वर्षापूर्वी जर माझ्या जादू शक्तीने त्याची मदत केली नसती तर हे राज्य देणार नसतच. बाबा त्यांना दाखवून द्या जी जादू त्यांची मदत करू शकते ती जादू त्यांचं वाईटही करू शकते. नाही बेटा, आपण त्याला काही नाही करायचं, त्याला त्याच्या मुलाचं लग्न करायचं आहे ना. बघतो कसं लग्न होत ते. नाही, आपल्याला कुठे जायची गरज नाही. आपल्या दोघांना ते चांगले लोक लागतात. जर आपण तिथे गेलो तर त्यांच्या मनात संशय येईल. मग आपण काय करायचं? मला असं म्हणलंय की राजकुमार विक्रम सिंग शिकारीसाठी जंगलात जाणार आहे, आपण त्यांना तेच काढायचं. पण बाबा आपण जर तिथे जाणार नाही तर तिथे जाणार कोण? चंद्रमुखी माझ्या जादू शक्तीतील सर्वात श्रेष्ठ आणि विश्वासू शक्ती, आता तीच आपलं काम करणार. मग कुठे आहे चंद्रमुखी? बोलवा तिला पटकन. हा बोलवतो. ए चंद्रमुखी, 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 ए चंद्रम
होय चंद्रमुखी माझं एक महत्वाचं काम करायचं आहे. काय काम आहे? चंद्रपूर नगरीचे राजे जयसिंग यांचे राजकुमार विक्रम सिंग हे शिकारीसाठी जंगलात जाणार आहे. तुला त्यांना तिथे वशमध्ये करून जे मी भस्मले ते त्यांच्या कपाळाला लावायचं आहे. ठीक आहे, ते भस्म इकडे मग. हा देतो. राजकुमार आणि तो कुठे भेटेल तेही सांगा मग. तो उतरलेला शिकारीसाठी तुला तिथेच त्याला गाठायला लागेल. तो दुसऱ्या दिशेला जाऊ शकत नाही. तो उत्तर दिशेलाच येईल अशी मी पूर्व तयारी करून ठेवलेली आहे. अनुमती आहे. राजकुमारांच्या कपाळाला लागलं बस त्याचा नवसा कसा होत आहे ते. आणि तो राजा जयसिंग तो पाहून आपल्याकडे आपली माफी मागायला येईल. सावधान राजा जयसिंग.
Ha ha ha!
विकास रामचंद्र यादव यांच्याकडून 100 रुपयांचं या लावणीसाठी पारितोषिक झालेलं आहे. तसेच प्रदीप आत्माराम कदम यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच दत्ताराम अनंत कदम यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. प्रवीण पुरे माणगाव यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आलोक तुरे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ज्ञानदेव सीताराम कदम यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अनिता आत्माराम गुलम यांच्याकडून 100. ईश्वरी गणपत शिंदे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मंगेश मारुती कदम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनीषा जाधव वडगाव यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अर्णव जाधव यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच प्रिया तुरे यांच्याकडून 100 रुपयांचं आलेलं आहे माणगाव. कैलास शंकर गुलम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. शारदा घोलप यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. रामचंद्र सीताराम कदम यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तुकाराम सीताराम कदम यांच्याकडून 100 रुपये. शार्वी दिपेश कदम यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. टार्दन टार्दन यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. कोणतो टार्दन उभा राहा बघूया. दीपक सदानंद चव्हाण यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दत्तात्रय जाधव वडगाव 200 रुपयांचं पारितोषिक आहे. आत्माराम लक्ष्मण कदम उर्फ आबा यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. सारिका जाधव 100 रुपयांचं पारितोषिक आहे. कविता भुलम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आहे या आवडीसाठी. महेंद्र कदम यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आहे. तसेच संतोष कदम यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. आरव अविनाश जाधव यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. श्रीधर रामचंद्र कदम यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक.
हॅलो आता झालेल्या लावणीसाठी रोहित हेमंत जाधव यांच्याकडून 100 रुपये पाहिजे. सतीश नामदेव करप यांच्याकडून 100 रुपये पाहिजे. वेदांत वासुदेव जाधव यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. धनुष वैभव जाधव यांच्याकडून या लावणीसाठी 100 रुपये पारितोषिक आलेलं आहे. पोलीस पाटील कैलास केशव कदम यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. कुमारी परिनिधी गोलब यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आहे. अहो काय राजकुमार कुठे कुठे शोधायचं तुम्हाला? किती शोधलं माहित आहे आम्हाला? तर धसक्यात बसलेला मार जाणार काय होणार? अहो राजकुमार बोला काहीतरी. राजकुमार हो राजकुमार राजकुमार सोडा मला सोडा. जयसिंग यहाँ
राजा रणजित सिंह आमचा ही प्रणाम राजा रणजित सिंह आम्ही ऐकले खरं आहे का आम्ही असं ऐकलंय की आपण आपल्या गल्ले करण्याचा सण आमच्या राजकुमार विक्रम सिंहसाठी घेऊन आलेला हो आपण ऐकलं ते खरं आहे अहो आपला काय बोलाय राजकुमारांना दरबार घेऊन या ही आमची आज्ञा आहे लगेच जाऊ आता राजकुमार बाहेर आहे आम्हाला तुमच्याशी काही बोलायचंय काय बोलताय म्हणजे रणजित सिंग आलेले आहेत बाहेर अच्छा म्हणजे होणारा सदर लाजताय हो हो राजकुमार विक्रम सिंग कुठे आहात या दरबारात या ओ या आता बघू द्या ना बरोबर शिपाई
चाकरीने जा आणि राजगुरूला दबरात घेऊन ये. जा सिपाही. अहो हवालदार तुम्ही काय नाटक लावले? तुम्ही माझं बक्षीस द्या, मला जाऊ द्या पलीकडच्या गावात. माझ्या भरोशावर आलेली होती. राजकुमार आहे ते. राजकुमार आहे का ते? मनुष्य ते ठीक नाही म्हणून ठीक आहे. ते काय माझ्या भरोशावर आले. मी सांगितलं त्यांना घेऊन जातो म्हणून आले. आशीर्वाद आले. आता तुम्ही आम्हाला इथे साक्षी बोलवण्याचं कारण काय? राजगुरू आम्ही सर्वात सदर सर्व मोठं संग्रह सापडलेलं आहे आणि यातून तुम्हीच मार्ग दाखवू शकता. बोला काय झालं काय? आमचे विक्रम सिंग जगात शिकारीला गेले. जगात शिकारीला परत आले पण इथे आल्यापासून ऐका तिरीसारखे वाटते. काय शिकायचे? राजा जयसिंग तुम्ही सर्वांनी एका बाजूला या. मी बघतो काय झालंय ते. हवालदार शिपाई नाही नसणार आहे तू. मी आहे चंद्रमुखी. काय कुठून आलेस कुठून तू? तुला काय करायचं? हात माझ्या हातात दे. नाही हो नाही नाही ते भारतात आमचं गुन्हे. तुझा हात माझ्या हातात दे. ते तुम्हाला बक्षीस द्यायला तुमचा हात हातात मागताय. तुम्हाला बक्षीस पाहिजे ना? हा ते हात हात द्या. बक्षीस देणार आहे. हे शक्य नाही. काय शक्य नाही? राजकुमारांना कोणती भूतबाधा झालेली नाही. त्यांच्यावर कोणीतरी जादूचा प्रयोग केला आहे. होय आणि ही जादू म्हणजे खासादी सुधी जादू नाही तर बंगाल प्रांतातील दुर्मिळ जादू आहे. आणि या जादूवर उपाय फक्त आणि फक्त ज्याने जादू केले त्याच्याकडेच आहे. आपल्याला लवकरात लवकर या ही जादू ज्याने केले त्याला कोणतं पाहिजे? राजगुरू आम्हाला माहित आहे तू कोण आहे. कोण आहे? कोण येऊ? तो जादूवर भैरव असणार. हा तो जादूवर भैरव त्या कन्याचा स्थळ आमच्याकडे घेऊन आलेला. आम्ही जर नकार दिला तर आम्हाला संधी देऊन केलेला की होत्या ते नको सुद्धा म्हणून. राजगुरू तुम्ही काय म्हणता? तुम्ही जाऊन त्यांची माफी मागा. हे तुम्हाला नक्की माफ करते. हो आम्ही त्यांना नको नको ते बोललो. 20 वर्षा अगोदर ते आमच्याकडे 20 वर्षा अगोदर ते आमच्यामध्ये लढाई झाली. ते लढाईमध्ये त्याने आम्हाला जिंकून दिली. त्यांनी कोणतेही अपेक्षा नव्हते ठेवले पण आम्ही काय केलं त्याचा अपमान केला. त्याला नको नको ते बोललो. त्याला दरबारात बाहेर केलं. हे परमेश्वरा क्रम चूक झाली. राजा घ्यायची म्हणून मी बोलतोय. तुम्ही जाऊन त्यांची माफी मागा. ते तुम्हाला नक्की माफ करते. चला प्रधानजी चला.
पत्रिका मिळाल्यावर लग्नाला जरूर हजर व्हायचंय. तोपर्यंत आमचा नमस्कार.